मालिकांमधून महिलांच्या मनातील हिरो बनलेला बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घरावर दुसरा दुःखाचा डोंगर कोसळलाय. सुशांतचा मृत्यू देशभरातील महिलांच्या मनाला चटका लावून गेला. तसेच सुशांतच्या वहिनीलाही सुशांतच्या आत्महत्येचा मोठा धक्का बसला होता. हा धक्का त्या पचवू शकल्या नाहीत. सोमवारी मुंबईमध्ये सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा धक्का पचवत नाही तोच घरातील आणखी एक सदस्याने प्राण सोडले. जेव्हा सुशांतवर अंत्यसंस्कार होत होते तेव्हा बिहारमध्ये राहणाऱ्या त्याच्या भावाची बायको सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्याने बेशुद्ध झाली होती. सुशांतचा मृत्यू झाल्याचे कळताच तिनं अन्नपाणीही सोडलं होतं. सुशांतच्या चुलत भावाची पत्नी सुधा देवी ही सुशांतच्या मूळ गावी पूर्णियाच्या मलडीहा येथे राहत होती. सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकताच तिची तब्येत बिघडली. तिने अन्नपाणीही सोडलं होतं. सुशांतच्या मृत्यूचा मोठा धक्का तिच्या मनावर बसला होता. एकीकडे सुशांतवर अंतिम संस्कार केले जात होते, दुसरीकडे सुधा देवी यांनी प्राण सोडले होते. सुधा देवी काही काळापासून आजारी होत्या. मात्र सुशांतच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिची तब्येत आणखी बिघडली. धक्क्यामुळे त्या वारंवार बेशुद्ध होत होत्या. त्यांच्या पतींनी डॉक्टरांनाही बोलावलं होतं, मात्र औषधांचा त्यांच्यावर काहीच फरक जाणवला नाही. जेव्हा त्या शुद्धीवर यायच्या तेव्हा केवळ सुशांत कसा आहे एवढंच विचारत होत्या. परत घरासमोरील गर्दी पाहून त्या बेशुद्ध होत होत्या. सुधा देवींचे पती आणि सुशांतचा चुलत भाऊ अमरेंद्र सिंग यांनी सांगितलं की सोमवारी सकाळी सुधा देवींची तब्येत बिघडली. सायंकाळी 5 वाजता तिने शेवटचा श्वास घेतला. आधी भाऊ सोडून गेला, आता पत्नी, कोणासाठी जिवंत राहू, असं दुःख त्यांनी व्यक्त केलं.